पुणे शहराच्या इतिहासात तब्बल 136 वर्षांनंतर मनपा अग्निशमन दलात फायरमन म्हणून महिला कर्मचाऱ्याची निवड करण्यात आली आहे. पुणे अग्निशमन दलात प्रथमच महिला फायरमन पदी मेघना महेंद्र सपकाळ या तरुणीची निवड झाली आहे. महिला आता सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करतात. उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. पोलीस लष्करी सेवेत महिला असून अग्निशमन दलात महिलांचं प्रमाण तसं कमी होतं. मुंबईप्रमाणे आता पुणे अग्निशमन दलात महिला जवानांची भरती सुरू झाली असून मेघना सपकाळ पुणे अग्निशमन दलात निवड झालेली पहिली महिला ठरली आहे. विशेष म्हणजे मेघनाचे आजोबा सदाशिव बापूराव सपकाळ हे अग्निशमन दलात कार्यरत होते. ते आता सेवानिवृत्त झाले आहेत. तर मेघनाचे वडील महेंद्र सपकाळ हे देखील अग्निशमन दलात कार्यरत आहेत. अग्निशमन दलातील सेवेची परंपरा सपकाळ कुटुंबियात असून ती परंपरा मेघनाने जपली आहे. अग्निशमन दलात निवड झाल्याने पुणे अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी देखील तिचं कौतुक केलंय. दरम्यान हा प्रवास सोपा नव्हता. मी शारीरिक व्यायामावर बरीच मेहनत घेतली. या खडतर काळात मला माझ्या कुटुंबियांनी मोलाची साथ दिली आहे. मला पाठिंबा दिलाय. त्या बळावरच आज मी इथे. अशा शब्दांमध्ये मेघनाने तिच्या भावना व्यक्त केल्या. अग्निशमन दलातील सेवेची सपकाळ कुटुंबियांची परंपरा आहे. माझे आजोबा अग्निशमन दलातून निवृत्त झाले. माझे वडील अग्निशमन दलात कार्यरत आहेत. मी आता माझ्या वडिलांबरोबर काम करणार आहे. माझी आई हयात नाही. ती असती तर तिला खूप आनंद झाला असता. अशा भावना मेघनाने बोलताना व्यक्त केल्या. लहानपणापासून आजोबांना आणि पप्पांना या युनिफॉर्ममध्ये आणि काम करत असताना बघत आली आहे. तेव्हाच एक कळतव्यात मला असं वाटलं की मी आता ह्याच फील्डमध्ये जावं. मग त्यासाठी मी प्रयत्न केले आणि आज ही पोस्ट भेटली आहे मला. मी शालेय शिक्षण नुमवीमध्ये केलं. 11th-12th SNDT कर्वेनगरला केलं आणि ग्रॅज्युएशन गरवारेमधून केलं. फायरचं शिक्षण मी वडाळ्याला होते, फायर स्टेशनला. तिथला अनुभव पहिले 3 महिने खूप अवघड गेले मला. कारण का जेवढी माझी फिजिकल स्ट्रेंथ हवी होती तेवढी मॅच होत नव्हती ट्रेनिंगमध्ये. मग मी त्याच दरम्यान कोविड आला मार्चमध्ये. मग मला 1.5 वर्षाचा गॅप भेटला. मग त्यात जेवढं मला करता येईल तेवढं मी 1.5 वर्षात माझी फिजिकल स्ट्रेंथ डाएट वगैरे सगळा बॅलन्स केला. म्हणजे मी पप्पांना कॉलवर वगैरे बघितले, सिलेंडरचे स्फोट झालेत, ॲनिमल रेस्क्यू करताना बघितले, कॅनेलमध्ये डेड बॉडी आली आहे. म्हणजे मी स्वतःहून समोरून पाहिले, त्याचा एक्सपिरियन्स आत्ता घेईल, पण पाहिलं आहे की कसं काम करतात, काय करतात ते. त्यामुळे त्याची भीती अजून आहे म्हणत थोडी, पण करू शकते. म्हणजे ह्या दोघंच माझी प्रेरणास्थान आहे. त्यांना लहानपणापासून बघत आली आहे. डिस्कशन पण म्हणजे कानावर बालकडूच ते पडले की आपण हे करू शकतो. नाही कधी आत्ताही पप्पांना कॉल वगैरे झाला किंवा असं झालं, इथे असं झालं, तरी पप्पा व्हिडिओ दाखवतात, घरी येऊन फोटोज दाखवतात की असं झालं, हे असं झालं. पेपरमध्ये न्यूज आली तरी लगेच वाचून दाखवतात की असं असं झालेलं. त्यामुळे मला ह्या गोष्टीचा बऱ्यापैकी म्हणजे ह्या सर्वांचा बऱ्यापैकी बॅकग्राऊंड माहिती आहे की काय होणार आहे, काय नाही झालं, काय केलं पाहिजे असं. नाही ट्रेनिंग माझं मुंबईला होतं त्यामुळे पप्पांना तर माहीतच नव्हतं मला काय घेतात ते काय नाही. पण पप्पा मला फक्त एकच सांगायचे, होईल. मी म्हणजे पहिले 3 महिने मी खूप रडायचे, मला नाही होते, मला झेपत नाही, मला घरी यायचंय. ट्रेनिंग होतं नॉर्मल, पण माझा स्पोर्ट्स बॅकग्राऊंड नाही, काहीच नाही. एकदम सुरुवात केली मग एक असं होत होतं की माझी रनिंगला माझा फिटनेस कमी होता, माझा ब्रिदिंगला प्रॉब्लेम यायचा. ते साधे इक्विपमेंट असतात, होज वगैरे, ते पण उचलताना मी वाकायचे पूर्ण. त्यामुळे ते 3 महिने मला असं वाटायचं नाही होणार माझ्याकडून. पप्पा फक्त एकच सांगायचे, होईल, शेवटपर्यंत कर. आणि त्यानंतर मग 1 वर्षात मला जेवढं करता येईल मी तेवढं करून घेतलं. म्हणजे मी पर्वती केली, पर्वतीखाली 3-4 वेळा करायचे,
एक तासाभरात एक 5 वेळा तर करायचेच. तळजाईला जायचे, स्विमिंग केलं, म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये माझी स्ट्रेंथ वाढेल ते सर्व केलं. माझी तर इच्छा आहे की मी पुढे ऑफिसर लेवलसाठी ट्राय करावं, म्हणजे ज्याच्या संधी माझ्या हातात येतील त्या संधी मला करायच्यात, जे की त्यातून मला काहीतरी करता येईल असं. मी तेच सांगते, आजोबा आणि पप्पा, म्हणजे माझी पण इच्छा होती की तिसरी पिढी आपली रुजू व्हावी. यात म्हणजे आत्ता आपण बघतोय की प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलं आहेत. ह्या क्षेत्रात मी आजपर्यंत पुण्यामध्ये तर कधीच ऐकलं नव्हतं की मुली पण आहेत. जसं मला कळलं की फ्युचरमध्ये मुलींच्या जागा पण निघणार आहेत, आपण करू शकतो, त्यासाठी म्हटलं नाही मला हेच करायचंय. म्हणजे मी ठरवून होते 1-6 वर्ष झाले की मला हे करायचंच आहे म्हणून. मी फक्त वाट बघत होते की मला कधी संधी भेटेल, माझी ट्रेनिंग कधी कम्प्लीट होईल आणि पुण्यात भरती कधी निघेल. 6 वर्ष वाटतात. हा, म्हणजे मला जसं कळलं ना की मुलींना जागा आहेत, मुलींना स्कोप आहे पुढे, म्हणजे आत्ता सध्याला सगळीकडे मुलं आहेत, मुली पण कुठेतरी हव्यात, त्यामुळे मी ठरवून होते की नाही हे करायचंच म्हणून. सध्या मी ह्यातच होते, मी त्यातच गुंतलेले, म्हणजे माइंड म्हणजे फोकस होतं की मला ह्यातच करायचं, त्यामुळे मी ह्या 4-5 वर्षात वेगळा विचारच नाही. मला इमॅजिन करूनच छान वाटतंय, म्हणजे आजोबा पप्पा त्यानंतर मी, आणि जे प्रत्येक जण कानावर येते की नाही का तिसरी पिढी आहे ते ऐकून त्या, म्हणजे मी युनिफॉर्मचा इमॅजिन करून एवढी हे करते, कामाला लागल्यावर अजून आनंद होईल, रुजू झाल्यावर अजून आनंद होईल, ज्या दिवशी युनिफॉर्म चढवेल अंगावर. 1-15 दिवस लागतील, आज मेडिकल वगैरे झालंय. महिला फायरमन म्हणून अजून तर त्यांनी काय सांगितलं नाहीये काय असणार आहे कसं, जोपर्यंत आपण जॉईन नाही करत तोपर्यंत. पण फायरमन म्हणून जी पोस्ट असेल तसंच सर्व काम जे असेल ते.